श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 5 ऑगस्ट पासून श्रावणाला सुरुवात झाली आहे। श्रावणाची सुरुवात झाली की लगेचच 5 दिवसांनी म्हणजे पंचमी तिथीला येते ती नागपंचमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की नागपंचमी कोणत्या दिवशी आहे, काय तारीख आहे, नागपंचमीची वेळ काय आहे, पूजा कधी करायची आहे, त्याचबरोबर उपवास कशा पद्धतीनं करायचा आहे, काही नियम आहेत तर ते कोणते कोणते नियम आहेत की जे नागपंचमीच्या वेळी आपल्याला पाळावे लागतात, आणि नागपंचमीचा उपवास कसा करायचा, ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा। आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर यंदा नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। जेव्हा श्रावणाची सुरुवात होते म्हणजे 5 ऑगस्टला श्रावणाची सुरुवात झाली आहे, त्यानंतरचा 5वा दिवस म्हणजे पंचमी, आणि नागपंचमीचा जो उपवास आहे तो अगोदरच्या दिवशी जी चतुर्थी असते नागचतुर्थी, तर त्या दिवशी महिलांनी उपवास करायचा असतो। तो आपल्या भावासाठी किंवा ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागाला भाऊ असे मानून नागदेवतेसाठी हा उपवास करायचा आहे। काही ठिकाणी हा उपवास जो आहे तो चतुर्थीच्या दिवशी करतात, तर काही ठिकाणी हा उपवास पंचमीच्या दिवशी सुद्धा करतात, ज्या दिवशी नागपंचमी असते। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता। तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला दिवसभर पूजा करता येईल, परंतु पूजेसाठी विशेष वेळ जी आहे ती 12:30 ते 1 हा एक अत्यंत शुभ काळ असणार आहे। या दिवशी प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण नागदेवतेची पूजा करू शकतो। प्रदोष काळ हा संध्याकाळी 6:10 तर 8:20 राहणार आहे। तर बघा, हा श्रावण महिना जो आहे तो भगवान भोलेनाथांचा महिना असतो। आपण भगवान भोलेनाथांची यथासांग अशी पूजा करत असतो। मागच्या वर्षी सोमवार आणि नागपंचमी ह्या तिथी एकत्र आल्या होत्या, त्यामुळे अत्यंत दुर्मिळ योग होता। आणि तसंही नागपंचमी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण श्रावणातला प्रत्येक दिवसच महत्त्वाचा असतो, पण त्यातील श्रावणातील पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। आता पंचमी तिथीला आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत तर बघा, नागपंचमी आहे, नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असेल त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग, मातीचे शिवलिंग तुम्ही बनवू शकता आणि त्याची पूजा करू शकता। शिवशंकरांसोबतच नागदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस असतो। तर तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर वारुळाची सुद्धा पूजा करू शकता, तेथे जाऊन वारुळाला पूजू शकता। पण तसं जर नसेल तर तुम्ही घरामध्ये नाग बनवून त्याची पूजा करू शकता। जमला तर मातीचा नाग बनवा, नसेल तर कागदावरती सुद्धा नागाचं चित्र काढून त्याची पूजा तुम्ही करू शकता। बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की मातीचे नाग विकत मिळतात, तसे मिळत असतील तर तुम्ही ते विकत घेऊन त्याची पूजा सुद्धा करू शकता। जर शक्य नसेल तर मग तुम्ही कागदावर नागाचे चित्र काढून हळद कुंकवाचा वापर करून तुम्ही नाग काढू शकता आणि त्याची पूजा सुद्धा घरामध्ये करू शकता। विधीपूर्वक अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची असते। या दिवशी नागाच्या 12 स्वरूप म्हणजे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिके, तक्षक यांचे स्मरण करून पूजा करायची असते। नागदेवतांची आपल्यावरती कृपा रहावी आणि त्यांनी कधी आपल्याला सर्पदंश करू नये किंवा आपल्याला कालसर्प दोष यासारखे दोष लागू नयेत, यासाठी नागपंचमीचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून सुचिरभूत व्हायचं, नंतर ध्यान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे।
देवासमोर दिवा लावायचा. नागदेवतेचे चित्र किंवा नागदेवतेची मातीची मूर्ती आपल्या चौरंगावरती स्थापित करायची आहे. यानंतर नागदेवतेला आपण हळद रोळी, त्यानंतर तांदूळ, फुले इत्यादी अर्पण करायचं आहे. नंतर दूध, तूप आणि साखर हे एकत्रित करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी लह्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आणि त्याचा मान देखील आहे. त्यानंतर पूजेच्या शेवटी नागपंचमीची व्रतकथा येते, ती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे आणि आरती करून तुम्ही अशा पद्धतीने नागदेवतेची पूजा करायची आहे. असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीसाठी आपण नागांची पूजा करतो. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबतच शंकरदेवांची पूजासुद्धा करायची आहे. यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव आहे तो कमी होतो. या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्रसुद्धा काढले जाते. असे केल्याने त्या घरावरती नागदेवतेचा आशीर्वाद राहतो. असं म्हटलं जातं की नागपंचमीचा उपवास केला तर आपल्याला सर्पदंश टाळता येतो. असं सुद्धा म्हटलं जातं की नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई, फुलं, लाह्या अर्पण करायच्या आहेत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा नक्की करावी. नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागानुसार वेगवेगळे नियम आहेत, ते पाळले जातात. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे केली जात नाहीत. कारण बऱ्याच शेतांमध्ये नाग असू शकतात, साप असू शकतात किंवा काही कीटक वगैरे असतात आणि त्यांना जेव्हा नांगरणी शेतामध्ये केली जाते किंवा कोणतंही काम केलं जातं तर त्यांना धक्का पोहोचू शकतो, इजा होऊ शकते. तर त्या दिवशी ही इजा त्यांना होऊ नये यासाठी आपण नागपंचमीच्या दिवशी शेतातील कामे जी आहेत ती बंद ठेवावीत. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडण्याचे सुद्धा मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते. कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात. नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणं सुद्धा अशुभ मानलं जातं. जे टोकदार धारदार आहेत त्या वस्तू वापरू नयेत असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही सुई धागा, सुरी या गोष्टी वापरू नयेत. तसेच घरामध्ये स्वयंपाक करतानाही त्या दिवशी टोकदार धारदार वस्तू वापरू नयेत असे सांगितले आहे. त्यामुळे त्या दिवशी जे जेवणाचा बेत असतो तो फक्त उकडीचे पदार्थ करून केला जातो. काही ठिकाणी तवा वापरला जात नाही. स्वयंपाक बनवताना बऱ्याच ठिकाणी तवा सुद्धा गॅसवरती ठेवला जात नाही. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही ती नक्की पाळात. त्याचबरोबर तवा म्हणा, कढई म्हणा अशा वस्तू ज्या आहेत त्या गॅसवरती ठेवल्या जात नाहीत. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचा भाजीपाला म्हणा किंवा काही गोष्टी आहेत त्या कापल्या जात नाहीत. त्या कारणामुळे नागपंचमीच्या दिवशी काही वेगळे पदार्थ किंवा फळांवरती राहून उपवास केले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीचा उपवास जो आहे तो करता येतो. काही भागांमध्ये तो अगोदरच्या दिवशी करतात, काही भागांमध्ये तो नागपंचमीच्या दिवशी करतात. पण नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जरी उपवास नसाल करणार तर तुम्ही त्याची पूजा मात्र करा आणि काही जे निवर नियम सांगितले त्या गोष्टी पाळा, म्हणजे तुम्हाला नागपंचमीच्या पूजेचे फळ मिळेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे वेगळ्या काही प्रथा असतील तर त्याही नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.